चल रहा नहीं, जैक ओरटते वक्त, जैक ओरटते, जैक काय चावलो कदर कीड़ा वगैरह गेला असेल काय ना भोपळा काय तरी बोलला आहे की पावडर कशी रे येते कुठे सांगितलं मेडिकल मधला घेऊन ते पाखरं काय येतात ना त्या शेताची शेतच्या घरी आहे ते लोक असं ठेवलं ना कपाडाला कुठे ठेवून ठेवून द्यायचं येत नाही तिथे उंदीर विंदीर काय काय पाळी झाली का असतात ना आज पाणी नाही मारायचं आहे ना तर आज पाण्याचं काम नाही आहे ते काल कोबा केलाय ना रफ पोबा केलेला आहे त्याच्यामुळे पाणी आज काय मारायचं नाही आहे माती उचलायचे ते का येणार ना काका तेव्हा ते सांगतील त्याप्रमाणे करायचं आहे तर आज कुणाल नाही आलाय कुणाल झोपलाय आज आम्ही पण त्याला नाही उठवलं मग कारण सकाळी लवकर उठतो तो एक साडेपाच पाचच्या दरम्यान उठतो कुणाल रोज तर आज म्हटलं झोपलाय तर झोपू दे खूप काम करतो ना खूप खूप मदत करतो आम्हाला आता घराच्या कामाला पण अगदी सगळं म्हणजे सकाळपास म्हणजे होतं ना आम्ही थकतो काम करून त्याचं आपलं दिवसभर चालूच असतं सगळं घरात पण मदत करतो घराच्या कामाला पण खूप मदत करतो तर हाताशा आहे म्हणून बरं पडलं नाही तर आम्ही दोघांना खूप भारी पडलं असतं पाणी मारायचं माती उचलायचं काल पण माती उचलायला आलं ना आम्ही कसं थकतो आणि मग बसतो थोडा वेळ त्याचं कंटिन्यू काम चालू असतं कुणालचं म्हटलं आज झोपला तर झोपू दिलं असं झोपून राहणार नाही तो त्याला बघितलेलं ना हात लावलेला काय तब्येत बघितलं चेक करून मी काय हात नाही लावला अंगाला वगैरे आता हा भोप्या काल ना हळदीला गेला होता लग्नासाठी तर उशीर आला आज भोप्या कामाला पण नाही गेलं झोपलंय घरात तिथलं झोपलेत तर झोपू दे मी पण उठवलंच नाही दोघांना सकाळी लवकर उठतात भोप्या पण लवकर उठतो सकाळी एक साडेचारच्या दरम्यान तो पण उठतो कारण त्याला लवकर जायचं असं ना कामाला साडेचार पावणेपाचला तो आंघोळ वगैरे करतो कधी लेट झालं तरच आंघोळ नाही मग संध्याकाळी येऊन करतो सुट्टी नसते त्याला पण चला आता आपलं काम आहे ते करून घेऊया थोडंसं रॉनी हा आमचा पाठीराखा आहे भाग्यासारखा जिथे जाऊ तिथे असतो आमच्या मागामागं आता पण त्याने बघितलं ना धावत धावत आला मला वाटलं कोण आलं गाई आली का काय माझ्या मागणं म्हणून घाबरले मी तर हा रॉनी ये रे इकडे ये आज घरचा दरवाजा बंद आहे ना दादा नाही आला आमचा कुणाल दादा कुणालच्या मागेमागे खूप असतो हा खूप खूप कुणालवर ते पकडलं असतं कुणालला आला का म्हणजे कुणाल पण त्याला चपाती घालणार बिस्किट घालणार सगळं देणार खायला त्याला गेला आता थोड्या वेळाने येईल परत हा रानात भटकत राहील तो चला बाबा आपलं काम करूया नंतरला तुम्हाला भेटते मी माझं सगळं काम झाल्यावरती चांगलं असेल तर ठेव ना बोंडू तो मी खाल्ला असता बोलली ना संपलं काय वरून आलो काजूच्या बिया पडलेल्या शोधतोय हे बघा हे एवढे आंबे भेटले आता आंबे संपले झाडावरचे पडून पडून पोरं मला वाटतं नाही दरवाजा उघडा आहे उठली वाटतं पोरं तर आता आंबे पडलेत खाली बघ उचलायला पाहिजे आता आंबे पडलेत चला रे घरात तसा काय कारभार बाकी करायचा आडा बंद करा येताना दादा उठला चला दादा झोपलाय अजून हा बघा भोप्या झोपलाय डाराडूर झोपलाय बघ त्याला शुद्धच नाही झोपू दे नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी प्रिया पवार आणि खूप स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर वारलेत बघा सकाळच्या 8:30 होऊन गेलेत अजून माझं काहीच काम नाही झालेलं आज
हे कोकमाचं ना राहिलं आहे माझं कालपासून करायचं, वेळच नाही. 2 दिवस झाले खूप काम आहे घरामध्ये. आज भाय ना करून करून खूप धावपळ झाले. म्हटलं अगोदर पहिला हे सगळं करून घेते. म्हणजे कोकम आहे ना सुकवलं आहे, पण ते फूट आहे ना असतो ना कोकमाचा रस, त्यात टाकायची बाकी आहे. तेच म्हटलं टाकून ठेवते, मग म्हटलं बाकीच्या कामाला सुरुवात करते. आता खाली पण तिकडे मगाशी गेलो तो 1-1.5 तास गेला काम करण्यामध्ये. येईपर्यंत मला वाटतं काहीतरी 8:15 झाले होते. अशी सगळी धावपळ चालू आहे सध्या. आणि काय झालं आहे, पाऊस पडतो ना 2 दिवसात. पाऊस म्हणजे वातावरण पावसासारखं ढगाळ झालेलं आहे. परवाशी पाऊस पण पडला होता, त्याच्यामुळे बाहेर पण काही सुकवता येत नाही आहे. पंख्याखालीच मी येते ना, तिकडे हॉलचा फॅन चालू केला आहे. पोरं आहे तिथे बसलेली आणि तिथेच प्लास्टिक अंतरलं आहे आणि सगळं सुकत घातलं आहे तिथेच. नाही तर मग खराब होता वस्तू म्हणून ते सगळं आधी करून घेतलं. आल्या पहिल्या अजून झाडू काढायची बाकी आहे, नाश्ता बनवायचा आहे. करूया पटापट काम, काय दिवसभर चालू होतं. आणि आपली आरोही पोरी आलेत बघा सकाळी सकाळी. आणि त्यांचा पांडू आलाय. पांडू बघा, तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. हे बघा हा बोका आहे ना, त्याचं नाव पांडू आहे. जर कोणी नसेल बघितला तर सांगते. बघा किती मस्त आहे, छान आहे ना. आमच्याकडे ठेवून जाते आज. हां चालेल, मी बघीन त्याला खायला काय द्यायचं. राहील ना तो, रडणार नाही ना. तुझी आठवण जर रडला मग लगेच येणार ना. हां चालेल चालेल. पांडू नाव आहे, पांडू नाव आहे. पांडू मस्त आहे, डोळे किती चार आहेत ना, मस्त आहे. बोका भात पण खातो. मस्त बांधून ठेव का खुल्ला ठेवू? हो ना चालेल. हा काका आंघोळ करतात तुमचे, ते बघ बाहेर. ए पांडू, पांडू मग अशी रॉनी आला होता आमच्या मागं मागं तिकडे गेलो होतो. हा तो येतो बिचारा मागं मागं येतो आमच्या. पळून जातो. तू केसांना का असं करतेस? केसांना जरा व्यवस्थित फनी बिनी कर, एवढी चांगली केस कापलेत तर. अरे ती माहिती काय लावते? शॅम्पू नाही लावत माहितीये काय काय लावते? हा नाही नाही, ती निर्मा साबण लावते कपड्याचा. हो ना येडी मग नाही, नको तो नको लावू. तू शॅम्पू भेटतो बघ, तो लावत जा. तुझी केस एवढे चांगले आहेत ना खरं. रेड कलर मग ती हिची केस बघ अशी आहेत बघ, बघ सॉफ्ट आहे. तुझी बघ अशी झट्टा झट्टा वाटते. शॅम्पू लावत जा. पांडू बघतोय सगळीकडे, त्याला मच्छीचा वास गेला ना माझ्या बाहेर ना. मी मच्छी ठेवली सुकत नाही घालत ना. मच्छी चिकन आवडत नाही. हा हा येलो वाला. हा हा अच्छा येलो वाला खातो. ए पांडू लय मस्त आहे ग. आमचा पण भाग्या होता ग असाच, असाच रंग होता आमच्या भाग्याचा, सफेद आणि असा कलर होता. भाग्या होता आमचा. ए पांडुड्या भोप्या बघे, भोप्या बघते या. हा मग बोकाच वेगळा आहे बघ, पांडू नाव याच. डोळे मस्त आहेत ना, जे डोळे छान आहेत मला. आपल्या भागाचा असाच कलर होता ना रे, सफेद आणि असा रंग होता. काय ते मांजर हा, ते काल बोलव होते पप्पा की वहिनी आमची पर्शियन कॅट आहे बघा तुम्ही. म्हटलं हा बोलले ते मला काल. हा हा 3,000 ते 4,000 मस्त आहे ना, पण छान आहे. कोंबडीला जातो पकडायला. मोरी शोधून काढली. हो सगळं मोरी सगळं वर नाही जात ना. तू चढत कोंबडीवर लक्ष ठेवतो असं बसतोने तुशीच्या बाजूला लक्ष ठेवतो कोंबडीवरती. आणि कोंबडीने कोंबडीला पकडत नाही ना. नाही पकडत. आंघोळ झाली बाय, कोण कोण जाते लग्नाला? आंघोळ चालू घरात आहे ना, आई गेली तिकडे राहायला. अच्छा हा हा म्हणून काय
माता मी पप्पांच्या गाडीने जाणार त्यांनी ना तीन वेळा झोप काढली होती आलो त्यांनी कशी सांग ह्याच्या बाजूला एकदा झोप काढली उठून पाहा नंतर माझ्या बाजूला दोन वेळा झोप काढली रात्री आणि रात्रीचा कुठे असतो बास्केट मध्ये ठेवायचं मांजर मांजर पांडुला आमचा आमचा भाग्या नाही आमचा भाग्या गादला दिला ना वेगळा तरी पण तो आमच्याच गादल्यावर यायचा झोपायला त्याला तो थोड्या वेळ तो झोपायचा दुसरीकडे आणि परत मग यायचा माझ्या कुशीत येऊन झोपायचा वाघ आहे आमचा मग कुठे येतो आमचा वाघ गेला गेला ना देवाकडे गेला तो काय आजारी होता ना त्याला बरं नव्हतं आजार झालेला त्याला वाघेला तू यांना खाया प्याला व्यवस्थित द्या आमचा टोब्या काय करतोय दहीता काढत हा पाणी पितो हापस कोण तो अपस्तो म्हणून त्याला पाणी त्याला सवय नाही ना इकडे फिरायची तिकडे घरातच असतो ना त्या गावी आता नाक घासलं ना उंबड्यावर म्हणजे नाक घासल्यावर काय होतं प्रत्येक कोंबडी कुत्रा मांजर असेल ना नवीन आणलं ते उंबरड्यावर नाक घासलं ते आपलं घर ते ओलांडत नाही घराच्या कोंबडी आणली का काय होतं काय कोंबडी दुसऱ्याची आणली की आपण ठेवतो ना ती उंबरड्यावर नाक घासत अच्छा त्याला वाज जातो नाकात तेवढ्या पट्ट्यात आपल्या घरात बरोबर येणार सवय झाले का बरं आहे मग चांगलं आहे चला बाबा काम आटपूया कुठे गेला नाही ग आज लय काम बाकी आहे माझं बाबा आता ते कोकमाचंच करतो तुम्ही आलात ना तेव्हा ते कोकमाचं आता हे करते आता हे ते करायला होईल मारू दे अख्खा दिवस कामात असत कुठे गेला पाडू इकडे वरती तर बघा बघितलं तर या बघा मुंबईवर आमच्या काकी आल्यात काकी म्हणजे माझ्या चुला सासूबाई आणि येताना बघा वडापाव घर आल्यात आत्ताच आलेत आमचे ते काका पण आले ते बाहेर बसलेत ते आणि तिथे आम्ही नाश्ता करायला सुरू चूल पेटवते कधीपासून चूल पेटतच नाही आज काय सारखं आहे पावसासारखं म्हणून वाटतं आज मळबट आहे हा ना आपले झाडाचे आहेत ते तुम्ही एक पेटी घ्या की दोन पेटी खा या आंब्याची त्या आंब्यात फरक मग जमीन असणारा फरक आहे ते आता हा रायवाळी आंबा जरी खालात ना ह्याची चव काय भारी आहे हे आता पडलेले रोज भेटतात आम्हाला तिथे आम्ही जातो ना खाली पाणी काम करायला खाली घर नाही गोड आहे एकदम मस्त आंबा गोड आहे नाही ना तिकडे पण मस्त आहे एकदम गोड आहे इकडे पाठी तिकडे गेलोच नाही काढायला कुणाला घे कुणाला पण काम तू काढून दे माझ्या बाहेर वातावरण का पावसासारखं झालंय आणि आता इथे मी घेतले जेवण करायला हे बघा पापडीची भाजी करते डाळ वगैरे सगळं उकळून ठेवले पीठ मळून ठेवले तुम्हाला ना मी एक दाखवत्या एक मिनिट पांडू दाखवत्या पांडू म्हणजे तुम्हाला बघा मग असं दाखवलं ना तो बोका आरुईकडे पाहुणार आहे ना हा बघा कसं झोपलं काय हा थांब एक मिनिट हा 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 बघा कसं हा झोपलाय बरं आता भोप्या पांडू गाढ झोपलो एकदम गाढ थांब एक मिनिट थांब झोपू दे काय आलं कोण आहे झोप 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 तो बघा कसं आळत देते हा 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 देते हा उठला रे हा पांडू उठला बघ त्याला खायला दे मोप्या काय खायला पेडिग्री कॅट फूड आहे कॅट फूड आहे काय खाऊ दे पाणी दे पाणी दे त्याला पाणी दे तर मामा काय बोलतो बघते तर दुपारचे वाजले अडीच आणि सगळं काम बघा आज झालं आज माझं लवकर काम झालं आहे आणि सगळं जेवू मी जेवून पिऊन सगळं झालं मला आमची काकी आली ना तिने मला खूप आज कामामध्ये मदत केली त्याच्यामुळे मला असं खूप भरपूर मला आज आराम भेटला आता जरा म्हणजे झालं भांडी बिंडी सगळं सगळं झालं
हे बघा मेसेज येतात ना, सगळेजण झोपले तर आता जरा बघूया काय करतात ते। काय हा पान पान करते मला जराशी सुपारी द्या, मला हाय सुपारी द्या। येत्या पांडू लावून दे बाहेर, कुठं वलर वलर लागलं मला ड्रेस वलर द्या जरा हे द्या, सुपारी द्या सुपारी, पान नको सुपारी द्या फक्त, पान नाही खात मी, तुम्ही आता खात आहे म्हणून जराशी मागते। ए राहू दे त्याला, कसा त्याला राहत होतो रे, बोला जरा मालवणी भाषा तर बोला, मालवणी भाषा बोला, बोला बोला ओरिजिनल मालवणी भाषा। येते काकी ना ऐकलं काय, रायता बनवणार तुम्ही लोक खाणार का? नाही तुम्ही लोक खाणार तर बनवणार ना, दोघं बनवून खाय हा, का चांगला ना गोड लागतो ना, आंबट गोड असतो ना, आंबट गोड आंबे आंबट नाही पाहिजे, आपल्याला रायवळे आहेच भरपूर आंबे, गोड आंबट गोड आंबट तुम्ही खाता ना, आपण दोघे जण खाऊ यांना राहू दे, भात खाशे तेवढा कमी हा त्याच्यावर ते रायता बनवत ना आंब्याचा, ऐकलंत काय काय हा वैता येतो लहान त्याला इकडे नेऊ नको, ए राहू दे चल पट्टा भोप्या आंब्याचा रायता पट्ट्यात राहत नाही, तो पट्टा फोडून जातो ए भोप्या, आंबा असतो ना ते शिजवून त्याचं करतात का आजीला माहिती, बाई आजीला माहिती आहे, या बघितलं नाही आपण उद्याला बनूया, उद्या बनूया आपण ह्यांना सगळ्यांना द्यायचं झोपायला आले नाही, माझं एडिटिंग बाकी एडिटिंग गर्दी झाली जरा पडू दे, काय करते काय करते, अरे ये 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 काय करते, ते ये ती येता वाजता चल हे सवाजे बाई करातला हा पण जा जा, ओ काय मागवंगे काय मागवतोय काय मागवतो काय काय बोलो काय नाही ते प्लास्टर केले प्लास्टर पावणे आहेत ना मोठे, हे काय हे काय हे काय पावणीत बोलायचं आता, किती वर्षाने ना पावणीत बोलणार ना, हे बघा हे आहेत ना हे अँगर आहेत ना हे गॅलवनचे टाकलेत, लोखंडाचे नाही टाकले, जिरे अजून बाकी नाही, ते वरती बाथरूमचं काम बाकी अजून, परत तिथे आता ते खळावेळा करायला लागेल ना चिरे, म्हणून ते एकदमच मागवले, मग हे काय ही खडी पडले अजून, अजून खूप काम बाकी आहे, ते हळूहळू होईल सगळं, हे इथे खळा आहे, ही पडवी माग बनवायला लागेल, खळा इकडे नाही पुढे पुढच्या साईडला, ही माग पडवी करायला लागेल ना इथं, लेवर करायला लागेल जागा,
ही लाकडं आता तिकडे ती एक साईडला करायची. आता ह्या चर भरून टाकली ना आज तिकडची. आता ही लाकडं उद्या बसं ती लाकडं एक साईडला करून टाकीन म्हणजे घाण सगळे निघून जाईल ना. तो आता एक साईडला टाकते म्हणजे हे नाही नाही आपलीच आहेत. मी जमा केली ती सगळी पडलेली. ढीग लावायची. हां तूच तिकडे एक साईडला ढीग. हां ते ढीग करून ठेवीन. हि चर भरायला किती दिवस गेले? चार सात आठ दिवस चर भरायला गेले. केवढी मोठी चर होती माहिती? हा हे बाथरूमचा केलेला तो तो पर तिकडे तिकडचं पण भरायचं ते पण भरलं आम्ही. आज झालं ते आता काय पाणी पावसानं जाईल तर जाम होऊन जाईल. पुरी तू बाहेर नाही येणार. दोन टाके ते कधीच भरणार. तर मी आता थकून बाबा बसली इथे आणि तिघं जण आमचे काका काके आणि ते तिघं पण गेलेत रानामध्ये. म्हणजे जागा जमीन जे आहे ना ते बघतात ते सर्वजण फिरून. ते पण आमचे काके पण बऱ्याच वर्षांनी आले गावी त्याच्यामुळे. आणि कुणालचे बाबा की नाही आज खूप खुश आहेत ते मुंबईवरनं आलेत ना ते. त्याच्यामुळे त्यांचा खूप आहे जीव आहे सर्वांवरती. म्हणजे चुलत भावंड आहेत बहिणी आहेत सर्वांवरती त्यांचा जीव आहे. त्याच्यामुळे असं कोण पाहुणे वगैरे म्हणजे असं काय नाही तेच नाही. असं दुसरे पण कोण घरी पाहुणे आले ना की खूप खुश असतात ते आनंदी होतात एकदम. त्याच्यामुळे आज मला पण थोडासा आराम मिळाला. आमची काकी होती ना तिने पण मला खूप कामामध्ये मदत केली सकाळपासून. त्याच्यामुळे मी पण थोडी रिलॅक्स होते आज. अशी धावपळ वगैरे जास्त काही झाली नाही ना. ते एकटी असलं का असं खूप भारी पडतं एकटीवरती. मी थोडाफार जरी हातभार लावला ना की बरं पडतं मग. तर असं सगळं आहे. आजचा दिवस खूप चांगला गेला आमचा. चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.